नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यासाचा पाठ निवारा ते गाव वसाहती हा पाठ अभ्यासणार आहोत। या पाठामध्ये तीन मुद्द्यांचा विचार करणं गरजेचं आहे। पहिला मुद्दा आहे निवारा, दुसरा मुद्दा आहे हंगामी तळ आणि तिसरा मुद्दा आहे गाव वसाहती। तर सुरुवातीला निवारा या घटकाविषयी आपण माहिती पाहूया। पाचव्या पाठात आपण पाहिलं की शक्ती मानव प्रामुख्याने गुहामध्ये वस्ती करत होते आणि त्यावेळी युरोपमध्ये गोठवून टाकणे इतके अतिशीत हवामान होते। शेकोटीचा उपयोग केल्यामुळे आणि चांबड्यांचे कपडे वापरल्यामुळे त्यांना थंडीपासून संरक्षण मिळवता आले, परंतु तेवढेच पुरेसे ठरले नसावे। त्यामुळे त्यांनी गुहेच्या आतील भागात जनावरांची कातडी वापरून उबदार तंबू उभे केले। जिथे गरज होती तिथे त्यांनी उघड्यावरही झोपड्या बांधल्या। त्यामुळे अशा पद्धतीनं त्यांनी निवाऱ्याची सोय केली। दुसरा मुद्दा आहे हंगामी तळ। आता मध्याश्मयुगीन काळात बुद्धिमान मानवाच्या समूहांनी जगभर वस्ती केली होती। मध्याश्मयुगात हवामान उबदार होऊ लागले, सर्वत्र पर्यावरणात बदल होत गेले। त्यामुळे मध्याश्मयुगीन काळात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीतही बदल होत होते। फार मोठ्या प्रमाणावर झालेली शिकार आणि पर्यावरणातील बदल यामुळे मध्याश्मयुगापर्यंत मॅमोथ सारखे महाकाय प्राणी नष्ट होऊ लागले। आता मॅमोथ म्हणजे काय हेही आपणास समजणं गरजेचं आहे। तर मॅमोथ हा हत्तीचा पूर्वज होय, परंतु हत्तीच्या तुलनेत तो आकाराने प्रचंड मोठा असणारा प्राणी होता। त्यामुळे शिकारीच्या बरोबरीने बुद्धिमान मानव मोठ्या प्रमाणावर मासेमारी करू लागला होता। आता त्याचा रानडुक्कर, हरिण, डोंगरी शेळी, मेंढी यासारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता। बदललेल्या आहार पद्धतीमुळे बुद्धिमान मानवाचे समूह दूरवरच्या प्रदेशापर्यंत भटकंती करू शकत होते आणि बदलत्या हवामानानुसार ते वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरती वस्ती करून राहत होते। त्या त्या हवामानानुसार धान्याची कापणी करणं, फळे कंदमुळे गोळा करणे ही कामे करत होते। मासे कोणत्या हंगामात खूप मिळतील हे जाणून घेऊन त्याचा फायदा करून घेत होते। कोणत्या ठिकाणी अधिक शिकार मिळेल याचं निरीक्षण करत होते। अशा कारणामुळे ते एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करत असत। मग रानातील झाडांची तोडणी करून मोकळ्या केलेल्या जागेत त्यांचे हंगामी तळ पडत असत। त्यामुळे त्यांना मग गाव वसाहती करण्याची गरज भासू लागली। मग नवाश्मयुगातील माणसांची जीवन पद्धती पुराश्मयुग आणि मध्याश्मयुग या काळातील जीवन पद्धतीपेक्षा पूर्णपणे भिन्न होती आणि या काळात मानव अन्नधान्याचा उत्पादक बनला होता। शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे। शिकार आणि फळे कंदमुळे गोळा करण्यासाठी सतत फिरत राहणे आवश्यक असते, परंतु दीर्घकाळ पुरेल एवढ्या अन्नधान्याची तजवीज शेतीतून करता येणे शक्य झाल्यामुळे या काळात सतत शिकार करण्याची गरज राहिली नाही, त्यामुळे सतत फिरण्याची आवश्यकताही उरली नाही। शिवाय शेतीच्या कामाच्या स्वरूपामुळे त्यांना एके ठिकाणीच राहणे आवश्यक झाले। त्यामुळे कायमस्वरूपी गाव वसाहती उभारून माणसांच्या अनेक पिढ्या एके ठिकाणी स्थिरावल्या। या नवाश्मयुगीन गाव वसाहतींचे सामाजिक संघटन आणि संस्कृती यांचे विविध पैलू आपण पुढील पाठात समजून घेऊया। तर अशा पद्धतीने निवारा ते गाव वसाहती कशा पद्धतीने तयार झाले याचा या पाठामध्ये आपण अभ्यास केला। याच्यामध्ये निवारा, त्याच पद्धतीने हंगामी तळ आणि गाव वसाहतींची गरज मानवाला का पडली याचा अभ्यास केला। हा पाठ आपणास नक्कीच आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।